वर्धा तालुक्यातील नागापूर शिवारात एसएससी कंपनीने नारायणराव खळदकर यांच्या शेतातून मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन करून कमी रॉयल्टी घेऊन मोठ्या प्रमाणात उत्खनन केलंय. नंतर त्या ठिकाणी माती टाकण्याचा करार करून रोडचे सिमेंटचे तुकडे टाकल्यानं शेतकऱ्यांची सुपीक जमीन नष्ट झाली आणि त्या ठिकाणी मोठ्या तलावाचं स्वरूप आल्यानं धोका निर्माण झालाय. शेतकऱ्यांची जनावरं त्या खड्ड्यात पडून मृत्यूमुखी पावतात आणि त्याचं मोठं नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी एसएससी कंपनीचे मालक जयंतीभाई पटेल आणि प्रोजेक्ट मॅनेजर भावेश पटेल यांच्या विरोधात अनेक तक्रारी शासनाला दिल्या, पण या मुजोर एसएससी कंपनीवर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्यानं शेतकऱ्यांचा मनस्ताप वाढलाय. अवैध रेती उपसा करून एसएससी कंपनीला टाकत असताना ही कार्यवाही केली जात नाही. रोडचं काम देखील निकृष्ट दर्जाचं होत आहे, पण कार्यवाहीचा पत्ताच नाही. यामागे मोठ्या राजकीय पुढाऱ्याचा हात असल्यामुळे कारवाई होत नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगतीये. मी नारायण रामरावजी खळदकर, मुक्काम नागापूर, मौजा नागापूर येथील माझं शेत मी एसएससी कंपनीला मुरुम काढासाठी दिलं होतं. त्याच्यामध्ये भूदान शेत असल्यामुळे भूदानची परमिशन काढल्याच्या नंतर शासनाने मला त्याच्यामध्ये मुरुम काढायची परमिशन दिली असं कंपनीने मला सांगितलं. त्या पद्धतीने मी त्यांच्यासोबत शेतातून मुरुम काढायचा आणि त्याच्यात माती भरायचा असा त्यांच्यासोबत मी करार केला होता. त्यानुसार त्यांनी मला काही पैसे देऊ कबूल केले होते, ते त्यांनी पैसे मला दिले. पण त्यांनी शेतामध्ये जे मुरुम भरायला पाहिजे होतं तिथं मुरुम न भरता रस्त्यावरील गिट्टी, रस्त्यावर काढलेलं डांबर, गिट्टी, सिमेंट काँक्रीटचे पोल ते माझ्या शेतात त्यांनी आणून टाकले. सिमेंट काँक्रीटचे पोल, कॉलम, गिट्टी पूर्ण असं म्हणजे पूर्ण शेताचं बर्बादी केली. शेतामध्ये खदाई त्यांनी 8 ते 10 फुटापर्यंत खुदाई केली. रोजच्या 60 ते 70 ट्रिपा अशा 5 ते 6 महिन्यापर्यंत त्यांनी मुरुम नेऊन टाकला. माझ्या शेताची त्यांनी करार ऑगस्टमध्ये केला होता. त्यांनी ऑगस्टमध्ये शेताचा करार केल्यानंतर डिसेंबर, जानेवारी, फरवरी महिन्यापर्यंत पूर्ण न्यायाला नेतो म्हणून सांगितलं होतं. त्या महिन्यात जर त्यांनी माझ्या शेतामध्ये माती जर भरली असती तर मी पावसाळी सोयाबीन पीक त्या एक शेतामध्ये घेऊ शकलो असतो. ते पीक घेतलं नाही, माझ्या शेताचं फार नुकसान झालं. आणि अजूनपर्यंतही त्या शेतामध्ये जशी मुरुमाचे ट्रक ते नेत होते तसे माती आणत होते पूर्वीसारखी, तशी त्यांनी माती आणून टाकली नाही. आणि सिमेंटचे या 8 कॉलेजपाठच्या रोडचे काढलेले सिमेंटचे पूर्ण पोल, सिमेंटचे कॉलम तिथे त्यांनी आणून टाकून रस्त्यावर तसेच ठेवून आहे. माती पगरवली नाही आणि तिथे त्या शेताला माझ्या तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. उद्या जर त्या शेतात काही कोणाचं जर ढोर वगैरे काही जर पडलं नाही काहीचं जर याची जबाबदारी ही माझ्यावर येईल, त्याच्यामुळे शासनाने माझ्या या मागणीची पूर्तता करावी अशी माझी हात जोडून विनंती आहे. निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा.